वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। हिंदू धर्माबद्दल गोरळ ओकणाऱ्या ज्ञानेश महाराव यांचा भारतीय जनता पार्टी व सकल हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निषेध। हिंदू धर्माबद्दल सतत गोरळ ओकणारा भोंदू विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी मंचावरून शरद पवार व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज व अखंड हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केले आहे। अशा या नीच प्रवृत्तीच्या ज्ञानेश महाराजाचा जाहीर निषेध करत पेठ वडगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आला व त्यास तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदुत्ववादी संघटनेतर्फे पोलीस निरीक्षक विलासराव भोसले यांना देण्यात आले। यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने, भाजपा हातकणंगले तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने, मनोहर काटकर, धनंजय गोंदकर, संतोष माळी, अमर पाटील, किशोर जाशूद, राजेंद्र जाधव, राजेंद्र बुरुड, सुनील माने, अंकुश माने, डॉक्टर अभय यादव, रमेश माळवदे, युवराज वाळवेकर, प्रथमेश शिंदे, पियुष सावर्डेकर, विकास कांबळे, संजय नांगरे, सनातनचे जगताप, अक्षय मदने आदी मान्यवर उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूज साठी पेठ वडगावहून किशोर जासूद। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।